ब्रेक नंतर आपलं स्वागत आहे आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील 5 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढील 5 दिवस हवामान खात्याने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा दिलाय. पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, लातूर आणि नांदेड या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अरबी समुद्रामध्ये हवेचा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील हे नवं संकट पुढील 24 तासांमध्ये सक्रिय होणार आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं वर्तवलेला आहे. उद्यापासून राज्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील 4 दिवस दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.